श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 6 सप्टेंबर 2024 येत आहे हरतालिका व्रत आणि मराठी महिन्यानुसार हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येत असते आणि या दिवशी अविवाहित मुली तसेच विवाहित महिला विधवा महिला हे व्रत करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली या चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत करतात, तर विधवा महिला ह्या भगवान शंकरांची पूजा या निमित्ताने व्हावे आणि आपले घर सुख समाधानी राहावे यासाठी हे व्रत करत असतात. हे व्रत करत असताना काही नियम आहेत जे तुम्हाला पाळावे लागतात, नाहीतर या व्रताचे तुम्हाला फळ मिळत नाही. कोणते आहेत ते नियम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूयात कोणते आहेत नियम. सर्वात पहिला नियम म्हणजे हरतालिका व्रत पाळायला ज्यावेळी तुम्ही सुरुवात करता किंवा हरतालिका व्रत करण्याची ज्यावेळी तुमची इच्छा असते तेव्हा हे लक्षात घ्यायचं की हे व्रत तुम्हाला आयुष्यभर पाळावे लागेल. तुम्ही एकदा धरलेलं हे व्रत सोडू शकत नाही. तुम्ही आजारी पडला मग तुमच्या जागी तुमचा नवरा किंवा घरातील एखादी दुसरी स्त्री हे व्रत करू शकत नाही. हरतालिका व्रत हे निर्जला करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही आणि एकदा हे व्रत धरल्यानंतर हे व्रत सोडता येत नाही. पूर्वीच्या काळी महिला या व्रत निर्जली करायच्या, पण सध्या तुम्ही हे व्रत फळे खाऊन किंवा फळांचा रस घेऊन ही करू शकता. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स ज्यामध्ये बदाम अक्रोड पिस्ता काजू मनुका यासारख्या गोष्टींचे सुद्धा सेवन करू शकता, पण अग्निशी संबंधित आलेल्या कोणत्याही गोष्टीचं सेवन तुम्ही करायचं नाही. म्हणजेच तुम्ही कोणत्याही प्रकारचं अन्न साबुदाना खिचडी किंवा वरईचा भात या दिवशी खायचं नाही. तुम्ही फक्त फलाहार किंवा फळांशी संबंधित गोष्टी यांचं सेवन करू शकता. दुसरा नियम असा आहे की या हरतालिकेचं व्रत करत असताना तुम्हाला ज्यावेळी पूजा करणार असता तुम्हाला वाळूचे शिवलिंग तयार करणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्या घरामध्ये भलेही शिवलिंग असेल पण या दिवशी तुम्ही जी पूजा मांडता त्यामध्ये वाळूचे शिवलिंग तयार करणे गरजेचे आहे. वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्यावरती वेगवेगळ्या झाडांच्या फळांच्या फुलांच्या पत्री तुम्ही अर्पण करायच्या आहेत. या पत्रीमध्ये मुख्य म्हणजे तुम्हाला रुईचं पान चाफ्याचं पान आंब्याचं पान त्याचबरोबर आघाडा बेलपत्र या पानांचा तुम्ही समावेश करायचा आहे. त्याचप्रमाणे दुर्वा वेगवेगळ्या रंगांची फुलं तुम्ही हरतालिका पूजनामध्ये ठेवायची आहेत. तिसरा नियम असा आहे की तुम्ही हरतालिकेच्या दिवशी दुपारी झोपायचे नाही, शक्यतो रात्रीही जागरण करावे. भजन कीर्तन गाणी यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवायचा आहे. कुणालाही उणे दुणे या दिवशी बोलायचे नाही. पुढचा नियम असा आहे की तुम्ही वयस्कर लोकांचा आशीर्वाद घेऊन ह्या पूजेला सुरुवात करायची आहे. त्यांचा अपमान करायचा नाही, त्यांना अपशब्द बोलून दुखवायचे नाही. तसेच घरामध्ये वादविवाद नवऱ्याशी भांडण करणे किंवा नवऱ्याला चुकीची वागणूक देणे टाळावे. जर तुम्ही दरवर्षी हरतालिकेचा उपवास करत असाल आणि तुम्हाला जर मासिक पाळी आली असेल तर हरतालिकेचे व्रत तुम्ही करायचे आहे, पण फक्त तुम्ही उपवास करायचा आहे. या दिवशी तुम्ही पूजा मांडायची नाही. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीकडून हरतालिकेच्या पूजेची कथा ऐकू शकता, पण तुम्ही स्वतः वाचायची नाही. तर हा एक महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही मासिक पाळी जरी आली असेल तरी हा उपवास धरायचाच आहे. पूर्वीच्या काळी हरतालिका पूजन गुरुजींमार्फत केले जायचे किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलवून केले जायचे. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात ते जमत नाही. घरोघरी प्रत्येकजण स्वतःची पूजा मांडत असतात, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या काही सुवासिनी असतील किंवा मुली असतील त्यांना बोलवून त्यांना हळदी कुंकू त्यांचा मान सन्मान करणं या गोष्टी करायच्या आहेत.
तसेच या दिवशी कोणतीही गरजू व्यक्ती दारावर आली असेल तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीच नाही जमले तर घरामध्ये एखादं फळ असेल ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे, पण त्यांचा अपमान तुम्ही अजिबात करायचा नाही. हरतालिकेच्या दिवशी तुम्ही तुमचं मन शांत आणि प्रसन्न ठेवावं. आणि हे हरतालिका व्रत हे विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते, वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर हे व्रत करत असताना तुम्ही जेव्हा शिवलिंगाची पूजा करत असता तेव्हा शिवपिंडीवर तुम्ही इतर कोणत्याही पत्री अर्पण करा, पण शिवलिंगाला तुळस मात्र वर्ज्य आहे, त्यामुळे तुळस तुम्ही अर्पण करायची नाही. तसेच शिवलिंगावरती हळद कुंकू वाहायचं नाही. शिवलिंगाला तुम्ही चंदन अर्पण करू शकता आणि भस्मही अर्पण करू शकता. तसेच शिवलिंगाला तुम्ही पांढरी कापसाची वस्त्रमाळ अर्पण करत असताना त्या वस्त्रमाळेला हळदी कुंकू लावायचे नाही, ती तशीच पांढरी वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करायची आहे. तर हे काही नियम आहेत जे तुम्ही पाळून हे हरतालिका व्रत केले तर तुम्हाला या पूजेचे पूर्ण फळ मिळेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे नियम तुम्ही पाळता का आणि तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.